नमस्कार मित्रांनो, आयुर्वेदिक उपाय या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, गॅस, ॲसिडिटी, पित्त, जळजळ, छातीमधील चमक, त्याचबरोबर सांधेदुखी, त्याचबरोबर आपल्याला लघवीच्या समस्या, युरिन प्रॉब्लेम, त्याचबरोबर आतड्याचे प्रॉब्लेम आणि यकृतामध्ये होणारा बिघाड, या सर्व गोष्टींसाठी आज मी तुम्हाला एक साधा आणि सोपा उपाय सांगणार आहे. त्याचबरोबर तुमचा जो पोट साफ न होण्याचा प्रॉब्लेम आहे तर तोसुद्धा कायमचा या उपायाने निघून जाणार आहे. मित्रांनो, हा जो उपाय आहे तर तो उपाय प्रत्येक व्याधीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्रमाणामध्ये करायचा आहे. अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. उपायाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. या उपायासाठी आपल्याला गरजेचं आहे तर ते म्हणजे आपल्या सहज आजूबाजूला उपलब्ध असणारा कडुलिंबाचं झाड. मित्रांनो, कडुलिंबाचं झाड हे अतिशय गुणधर्मयुक्त आणि अतिशय औषधी असं हे झाड आहे. कडुलिंबाची जी पाने असतात तर यामध्ये फायबर, पोटॅशियम, मॅंगनीज हे मोठ्या प्रमाणावर असतं. 1-3 पानं कडुलिंबाची लागणार आहेत. ही पाने आपल्याला काढून घ्यायची आहेत आणि या पानांना आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे. 3-4 पानांची आपल्याला एका उपायासाठी गरज लागणार आहे. या पानांचा धुवून घेतल्यानंतर आपल्याला थोडासा बारीक चुरा करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जो महत्त्वाचा घटक यासाठी लागणार आहे तर तो म्हणजे गुळ. गुळ हा कोणत्याही आयुर्वेदिक उपाय करताना सेंद्रिय असायला हवा. परंतु जर सेंद्रिय गुळ आपल्याकडे उपलब्ध नसेल तर आपण साधा गुळ वापरला तरी सुद्धा चालणार आहे. मित्रांनो, गुळामध्ये असणारं जे लोह आहे तर हे लोह आपल्या शरीरातील ज्या पोटाच्या समस्या आहे तर त्या कमी करण्यासाठी आपल्याला अतिशय उपयोगी असतं. त्याचबरोबर आपलं पोट साफ होण्यासाठी लोह आणि हे जे मिश्रण आहे तर हे अतिशय कारगर असं मिश्रण तयार होणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारचा हा जो गुळ आहे तर हा 3-4 पानांमध्ये आपल्याला मिक्स करायचा आहे. मित्रांनो, आपलं जर पोट साफ होत नसेल तर आपण संध्याकाळच्या जेवणानंतर 1 तासाने आपल्याला हे मिश्रण घ्यायचं आहे. किमान 21-30 दिवस आपल्याला हे मिश्रण पोट साफ होण्यासाठी घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला जर पित्त, गॅस, ॲसिडिटी, छातीमध्ये जळजळ, त्याचबरोबर छातीमध्ये चमक निर्माण होत असेल तर आपल्याला हे मिश्रण सकाळी अमावशेपोटी 30-35 दिवस घ्यायचं आहे. मित्रांनो, युरिनच्या ज्या समस्या आहेत तर या कायमस्वरूपी मुळासकट नाहीशा होण्यासाठी आपल्याला हे मिश्रण कधीही दिवसभरात घ्यायचं आहे. किंवा आपण जर लिंबाची 4-5 पाने दिवसभरात केव्हाही चावून खाली तरीसुद्धा आपल्याला याचा फरक पडणार आहे. यानंतर ज्या व्यक्तींना वजन कमी करण्यासाठी हा उपाय करायचा आहे तर अशा व्यक्तींनी अमावशेपोटी आपल्याला हा उपाय करायचा आहे. मित्रांनो, ज्या व्यक्तींना मधुमेहाचा त्रास आहे तर अशा व्यक्तींनी शुद्ध आणि ताजं मध या उपायासाठी घ्यायचं आहे. सकाळी झोपेतून उठल्यावरती अमावशेपोटी हे मिश्रण आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर 1/2 तासाने ग्लासभर कोमट पाणी आपल्याला प्यायचं आहे. यामुळे आपल्या शरीरातील मेटाबॉलिझम वाढून आपली जी चरबी आहे तर ती कमी होणार आहे. त्याचबरोबर आपल्याला जी लागणारी अनावश्यक भूक आहे तर ती सुद्धा कमी होणार आहे. आपल्या शरीरावरील चरबी जाळण्यासाठी लिंबाच्या पानांचा मोठ्या प्रमाणावर आपल्याला उपयोग होत असतो. वजन कमी करण्यासाठी हे मिश्रण आपल्याला किमान 45 दिवस घ्यायचं आहे. मित्रांनो, कडुलिंबाच्या पानांचा मिक्सरमध्ये बारीक पेस्ट तयार करून त्यामध्ये सैंधव मीठ टाकून हे मिश्रण जर आपण 20 दिवसांसाठी घेतलं तर आपली सांधेदुखी कायमची निघून जाण्यासाठी मदत होत असते. त्याचबरोबर आपल्या शरीरातील जी उष्णता आहे तर तीसुद्धा कायमस्वरूपी निघून जात असते. आपल्याला होणारे त्वचारोग आहेत तर यावरती जर लिंबाच्या पानांचा रस आपण लावला तर हा सुद्धा आपल्याला अतिशय गुणकारी असा आयुर्वेदिक उपाय समजला जातो. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया एका साध्या आणि सोप्या घरगुती उपायासह. तोपर्यंत सदृढ रहा, निकोप रहा. धन्यवाद.